सैराट नागराज मंजुळेंचा हा सिनेमा लक्षात असेलच, आणि त्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या त्या संदर्भातील घटनाही आपल्याला लक्षात असतील. विशेष तसा होता सिनेमाचा पण आणि खऱ्या आयुष्यातल्या त्या घटनांचा पण. तो विषय म्हणजे आंतरजातीय विवाह आणि त्यातून जीवाचं काही बरं वाईट होईल याची भीती. नेमकं हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमधून. सैराट चित्रपटातील कथा तिचा शेवट हा मनाचा ठाव घेणारा होता आणि विचार करायला लावणारा होता. आंतरजातीय प्रेमविवाहाचा शेवट दुःखद आणि अंगावर काटा आणणारा होता. हा झाला सिनेमाचा विषय, पण खऱ्या आयुष्यातही ह्या घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. त्यातल्याच काही घटना म्हणजे 2019 साली चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या योगेश जाधव या तरुणाचे त्याच्याच गावातल्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एके दिवशी त्याच्या प्रियसीने त्याला भेटायला बोलावलं, पण तिला भेटण्याअगोदरच मुलीच्या वडील आणि भावाने चारगाव येथून योगेशला बळजबरीने मोटरसायकलवर बसवत आणि जंगलात नेऊन त्याची निर्घृण हत्या केली. 2023 मध्ये वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात एका 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला. या घटनेच्या चौकशेंती असे उघड झाले की त्या मुलाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या घरातल्यांच्या लक्षात आले आणि त्याच रागाच्या भरात मुलीच्या घरातल्यांनी म्हणजेच आजोबा वडील आणि काकांनी लाठ्या काठ्यांनी त्या मुलाला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडून गेल्या. याच्यावर उपाय म्हणा किंवा सुरक्षेचा एक पर्याय म्हणा, प्रेमी युगलांसाठी सेफ हाऊस तयार करण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ही सेफ हाऊस म्हणजे काय, नेमकी भानगड तरी काय, तर याबद्दल जाणून घेऊया. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्या गावी अथवा कुटुंबात लगेच जाता येत नाही. तसेच त्याच दरम्यान कुटुंबियांकडून अथवा समाजाकडून मारहाणीचा जीवाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना सुरक्षित निवारा देण्याची गरज असते. पंजाब हरियाणामध्ये राज्य सरकारच्या मदतीने अशा जोडप्यांकरता सुरक्षित असलेली सेफ हाऊस चालवली जातात. त्याच स्वरूपाचे पहिले सेफ हाऊस सातारा जिल्ह्यात पिंपरी तालुका कोरेगाव येथे सुरू करण्यात आले. आणि याची माहिती महाराष्ट्र अनिसतर्फे म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी दिली. मुलामुलींनी स्वतःच्या मर्जीनं जातीधर्माच्या बाहेरचा जोडीदार निवडला तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं, टोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं. अशा स्थितीत आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना तसेच त्या जोडप्यांना पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सेफ हाऊसच्या माध्यमातून करत आहे. या पहिल्या सेफ हाऊसची निर्मिती ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शंकर कणसे यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत स्वतः खर्च करून हा सुरक्षा निवारा उभा केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हा उपक्रम चालवला जाणार असल्याची माहिती डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात गृह विभागानं आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली या समितीमार्फत त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशा जोडप्यांना सुरक्षा निवारा केंद्र उपलब्ध करून द्यावे असे देखील सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. अशा सेफ हाऊस म्हणजेच सुरक्षा निवारा या संकल्पनेचा प्रेमी युगलांसाठी एक आधार म्हणून फायदा नक्कीच होईल. तुमचं या सेफ हाऊसबद्दल काय मत आहे याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.